हाई प्रोफाइल दिसणाऱ्या महिलेने चोरला नेकलेस, मास्क आणि काळा गॉगल घालून पोहोचली शोरूम मध्ये। साडीत लपवला 10 लाखांचा हार, गेली पळून, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद। एका दागिन्यांच्या दुकानात एका उच्चभ्रू महिलेने सोन्याचा हार चोरून नेला। चोरीला गेलेल्या नेकलेसची किंमत 10 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे। बलदेव प्लाझा येथील बेचूलाल सराफ प्रायव्हेट लिमिटेडच्या शोरूम मध्ये ही घटना घडली। त्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले। मिळालेल्या माहितीनुसार 45 वर्षीय महिला दुकानात आली। त्या महिलेने तोंडावर मास्क आणि डोळ्यावर गडद चष्मा लावला होता। काउंटरवर पोहोचताच तिने सेल्समनकडे हार पाहण्याची मागणी केली। महिलेच्या मागणीवरून कर्मचाऱ्यांनी तिला हाराचा सेट दाखवण्यास सुरुवात केली, पण महिलेच्या समोर 2 बॉक्स ठेवताच तिने लगेचच एका बॉक्सच्यावर दुसरा बॉक्स ठेवला आणि नंतर दोन्ही बॉक्स एकत्र उचलून आपल्या मांडीवर ठेवले। आता दुकानदार त्या बाईला आणखी काही व्हरायटी दाखवणार। त्याआधीच त्या महिलेने तिच्या साडीत नेकलेस सेट बॉक्स लपवला आणि मग ती बराच वेळ त्या दुकानदाराच्या दागिन्यांकडे पाहत राहिली। काही वेळ पाहिल्यानंतर दागिने आवडत नसल्याचे सांगून ती निघून गेली। नंतर दागिन्यांचा सेट कमी स्टॉकमध्ये आढळल्याने शोरूममध्ये एकच खळबळ उडाली। मालकाला आधी कर्मचाऱ्यावर संशय येऊ लागला, मात्र जेव्हा शोरूमचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, गोरखपूर।